राजीव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित श्री विठ्ठल हॉस्पिटलचे अध्यक्ष, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आणि कर्मवीर औदुंबररावजी पाटील मुलांचे बालगृह पंढरपूरचे उपाध्यक्ष माननीय युवराज दादा पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक कर्मवीर औदुंबररावजी पाटील चॅरिटेबल ट्रस्ट सर्व पदाधिकारी, विश्वस्त मंडळ तसेच सर्व कर्मचारी वृंद पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मागील अनेक वर्षांपासून कल्याणराव काळे हे चेअरमन म्हणून कार्यरत असलेल्या सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे गैरव्यवस्थापन, शेतकऱ्यांची थकीत उसबिले आणि कामगारांचा थकलेले पगार, तोडणी वाहतूकदार यांच्या थकीत रकमा यासाठी संघर्ष करत आलेले चंद्रभागा परिवर्तन आघाडीचे प्रणेते ॲडव्होकेट दीपक पवार हे संस्थेची बदनामी करत आहेत, संस्थेच्या हिताविरुद्ध वर्तणूक करत आहे असे अनेक कारणे पुढे करत ॲडव्होकेट दीपक पवार यांच्या सहकार शिरोमणी साखर कारखान्याचं सभासदत्व रद्द करण्यात केलेला प्रयत्न अखेर आज उधळला गेला असून राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या पुढे झालेल्या सुनावणीमध्ये दीपक पवार यांच्या सभासदत्व रद्द करण्याचा प्रादेशिक साखर संचालकांचा 22 जुलै 2022 आदेश रद्द करण्यात आला। सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या सभासद रद्द करण्याच्या खेळामागील पंचवार्षिक निवडणुकीपूर्वीही केल्याचे आरोप झाले होते। कल्याण काळे हे नेहमीच आपल्या कारखान्याचे सभासद लिमिटेड ठेवण्यासाठी धड पडत असतात अशी चर्चा असतानाच त्याला हा धक्काच म्हणावा लागेल। नमस्कार, कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे आणि अंतिम विजय हा कायद्याचा व सत्याचाच असतो, त्याची प्रचिती आज वैयक्तिक मलाच आलेली आहे। त्या निमित्तानं आज या पत्रकार परिषदेचं मी हे आयोजन केलेलं आहे। सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सर्व सभासद, शेतकरी, हितचिंतक या सर्वांना एक अतिशय आनंदाची बातमी मला द्यायची आहे की कारखान्यानं जे बेकायदेशीररित्या माझं सभासदत्व रद्द करण्याचा ठराव केला त्याविरोधामध्ये मी माननीय सहकार मंत्री यांच्याकडे अपील दाखल केलं होतं। त्यांनी 10 जानेवारी रोजी मला त्याच्यावर स्थगिती दिली होती, पण त्यादेखील नंतर कारखान्याला निकाल लावून घेण्याची इतकी घाई झाली होती कारण स्थगिती असल्यामुळं प्रारूप मतदार यादीमध्ये किंवा अंतिम मतदार यादीमध्ये माझं नाव येणं स्वाभाविक आहे याची कल्पना असल्यानं विद्यमान चेअरमन यांनी भरपूर हेलपटे घालून वारंवार तारखा घेऊन सहकार मंत्र्यांपुढं ती सुनावणी चालवली आणि आजचा हा निकाल त्याचं फळ आहे। कारण स्थगिती असल्यामुळं आम्ही निश्चिंत होतो, आम्ही तारखा घ्यायचं काही कारण नव्हतं, परंतु त्यांना अशी अपेक्षा होती की ज्या पद्धतीनं ते कारभार खाली करतात त्याच पद्धतीनं काहीतरी करून आपण विरोधामध्ये निकाल घेऊ, परंतु कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे आणि आज या माननीय सहकार मंत्री यांनी माझं सभासदत्व पूर्ववत करण्याचे आदेश आणि अगदी थेट आदेश दिले आहेत। कुठल्याही त्याच्यामध्ये शक्यता, शंका, कुशंकेला जागा ठेवून न ठेवता असे आदेश दिलेले आहेत, त्याबद्दल मी माननीय सहकार मंत्री अतुलजी सावेसाहेब यांचं मनापासून आभार मानतो। त्यासोबतच आमचं जे काय माझ्या वतीनं ज्यांनी बाजू मांडली ते ॲडव्होकेट दिनेश भोसले साहेब यांचं देखील मी मनापासून आभार मानतो। माझे जे सहकारी ज्यांनी कष्ट घेतलं, खूप हेलपाटे घातले, खूप चिंता केल्या ह्या सगळ्याचं देखील या निमित्तानं मी मनापासून आभार मानतो। महत्त्वाचं सहकार मंत्र्यांनी जो आदेश दिलेला आहे त्या आदेशामध्ये अतिशय चांगले काही जी वाक्यरचना संपूर्ण खूप मोठा आदेश आहे, परंतु जे महत्त्वाचे ताशेरे त्यांनी मारले ते मी आपल्याला सांगू इच्छितो। सहकार मंत्री असं म्हणत आहेत की त्यामुळे एखादा सभासद काही कागदपत्रे, माहिती याची मागणी करतो अर्जाने, त्याच्यामुळं कारखान्याची प्रतिमा मलिन होते व सभासदांच्या हितास बाधा निर्माण होते, हे कारखान्याचे युक्तिवाद आणि हे समीकरण मान्य करता येणार नाही असं अनुमान त्यांनी नोंदवलं आहे। त्यानंतर किंबहुना अर्जदाराच्या मागणीनुसार जर कारखान्यानं माहिती व कागदपत्रे जर दिली असती तर कारखान्याच्या संचालकांना त्यांचा कारभार चोख व पारदर्शक असा आहे हे सिद्ध करता येणे शक्य होते, उलट त्यामुळं त्यांची प्रतिमा उजळली असती। म्हणजे अतिशय महत्त्वाचा असा शेरा
की बाबा दीपक पवार तुम्हाला कागदपत्र मागतोय म्हणून संस्थेची बदनामी होत नाहीये, उलट तुम्ही त्याला अशी सगळी कागद देऊन टाका आणि तुम्ही सिद्ध करा की तुमचा कारभार किती चोख आहे. अतिशय मोठी चपराक या निमित्तानं साखर मंत्र्यांनी इथं मांडलेली आहे या आदेशामध्ये. सभासदांचे हित साधण्याच्या दृष्टीने त्यांनी पुरवलेल्या माहितीच्या आधारे उघड झालेले दोष व त्रुटी दुरुस्त करता आले असते जर त्यांनी माहिती दिली असती तर. सभासदांकडून सुद्धा काही योग्य सूचना व अपेक्षा व्यक्त झाल्या असत्या व कारभारात सुधारणा करता करणे शक्य झाले असते. कारण महत्त्वाचं वाक्य आहे की सहकारी साखर कारखान्याची मालकी ही कोणतीही केवळ संचालक मंडळाकडे नसून ती सगळ्या सर्वसामान्य सभासदांची आहे. त्यामुळं माहिती व कागदपत्रे मागवली म्हणून अहित झाले अशा स्वरूपाचा युक्तिवाद मान्य करणे हे एकूणच सहकार चळवळीच्या दृष्टीने सुद्धा अनुचित ठरेल असे म्हटल्यास ते चूक ठरणार नाही. मला वाटतं आता ह्या आदेशावर त्यांनी अपिलात जाणं म्हणजे मूर्ख ठरले तर आता पुन्हा महामूर्ख व्हायला कोर्टात जाणं असा त्याचा सरळ आदेश होईल. आज त्यांनी स्पष्ट असे आदेश दिलेले की ज्यामध्ये माझं जे काय अपील होतं ते अपील त्यांनी मान्य केलेलं आहे व प्रादेशिक सहसंचालक यांचा जो आदेश होता तो रद्द करून अर्जदार श्री दीपक दामोदर पवार यांचे कारखान्यातलं जे काही सभासद तो पूर्वत करण्यात यावे असा आदेश दिलेला आहे. त्याबद्दल परत एकदा मी त्यांचा आभार मानतो आणि सत्याचा हा विजय झालेला आहे. सभासदांच्यासाठीची ही जी लढाई गेली 7-8 वर्षापासून आम्ही लढतो आहे आणि त्याची किंमत मोजायला लागली म्हणून मला त्यांनी सभासदत्वावरून कमी केलं. खरं तर राजकारण हा सर्वांनीच करण्याचा भाग आहे परंतु कुठल्या थरावरती जाऊन ते करावं याला देखील काही मर्यादा आहेत. मी कायदेशीरपणे लढत असताना तुम्ही बेकायदेशीरपणे माझं सभासद होतो आणि ते देखील माझे वडील दामोदर पवार यांनी कल्याणराव काळेंचं नाव यादीमध्ये घ्यायला लावलं, त्यांना चेअरमन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली, त्या सगळ्या गोष्टीची जाणीव न ठेवता माझं नाव त्यांनी वगळणं म्हणजे खूप मोठी प्रतारणा त्यांनी या सभासदाशी या संस्थेशी आणि एकूणच त्यांच्या कारकिर्दीशी केली असं मला या निमित्तानं आवर्जून मानावंसं वाटतं. याबद्दल पुनश्च एकदा मी सर्व माझ्या हितचिंतकांना धन्यवाद देतो आणि उद्याच्या लढाईमध्ये आपण सर्वांनी साथ द्यावी. आणि आता कल्याणराव काळे यांच्या शेवटाची सुरुवात झालेली आहे असं या निमित्ताने मी आवर्जून सांगू इच्छितो आणि त्यांचा शेवट हा निश्चितच आपल्या सर्वांच्या साथीने मी करीन असे देखील ग्वाही आशावाद या निमित्ताने व्यक्त करतो. हो ते आपण पूर्वीपासूनच आत्ताच करणार आहे असं नाही, माझं नाव नसतं आलं यादीत तरी मी तो निवडणूक पॅनल उभाच करणार अशी तयारी आहे हे पहिल्यांदाच मी जाहीर केलं. यापूर्वी जसं आम्ही व्यक्त केले ते विचार की बाबा जे काय काळ्यांचे विरोधक असतील त्या सर्वांनी सोबत यावं असं आवाहन त्यांना या निमित्तानं करणार आहे. कारण मुख्य उद्देश आहे की काळे हटाव, त्यासाठी म्हणून जर ही पालखी आळंदीवरून उचलून पंढरपुरात न्यायची असेल तर पुढं कोण धरल मागं कोण धरल पण पालखी इथं पोचू. स्वागत आहे. स्वागत आहे ना त्यांचं. मग स्वतंत्र गाव मी ते वाचली बातमी त्यांचं स्टेटस पण पाहिलं. तुमचं काय त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट चालू आहे? नाही अजून तर काही माहिती त्यांची चर्चा झालेली नाही परंतु जर तशी त्यांनीची जर मानसिकता असेल तर माझी आमची स्वागत आहे, आम्ही स्वागतच करू. व्यक्तीच्या कोणत्याही व्यक्तीला आमचा विरोध नाही, त्या भ्रष्ट प्रवृत्तीला आमचा विरोध आहे. कल्याणराव काळे माझं खूप जवळचं नातं आहे, त्यांचा माझा काही बांध नाही वैर नाही आहे. जी त्यांनी भ्रष्ट कारभार तिथं करतोय ती प्रवृत्ती आम्हाला तिथनं हटवायची. काळेसाहेबांचं मान सन्मान आम्ही ठेवूच की काय. खरं तर तुमच्यासोबत या चंद्रभागेच्या सभासदांची अनेकांची सभासदत्व रद्द झाली असा आरोप तुमच्याकडून किंवा अनेक बाकीच्या लोकांकडून किंवा ग्राउंडच्या माध्यमातून बोललं जातं की बऱ्याच जणांची तोंड बघून सभासद रद्द करण्यात आले. तुम्ही लढाई करून तुमचं सभासदत्व मिळवले, तो हक्क मिळवलाय, इतरांच्या बाबतीत काही निर्णय घेण्यात आलाय का किंवा तसं काही मांडण्या कोर्टामध्ये तशा अपील काय सुरू आहेत? मागच्या निवडणुकीमध्ये 9717 सभासद होते. ज्यावेळेस प्रारूप मतदार यादी 10882 लोकांची आली त्यावेळेस मी व्यक्तीशा बसून माझे सहकारी 30-40 लोकं बसून एक ना एक नाव आम्ही तपासलं की आम्हाला अपवाद अशा होत्या की बाबा 1000-2000 लोकं मागच्या वर्षी कमी केलेत परंतु तसं काय आमच्या निदर्शनाला आलं नाही. जे काय नावं कमी झाली होती ते मयत होते, त्यांच्या वारसांना इकडं घेतलेलं होतं.
कारण जी काय तीन लोकांनी माझ्याकडे तक्रार दिली की नावं कमी झालीत, आम्ही सर्व यादी केली, परंतु तसं आढळलं नाही. कारण जर तसं असतं तर निश्चितच माझ्यासोबत त्यांचंही नाव आज मी इथं यादीमध्ये समाविष्टच करून घेतलं असतं. खर तर विचार विनिमय बैठक अभिजित पाटील आणि रोंगेसरांची झाली. रोंगेसर पाटील मग तुमच्या वेळेला चंद्र भागेमध्ये होते. एवढ्या दिवस तुमचं सभासदत्व रद्द असल्यामुळे अशी चर्चा होती की दीपक पवार सोबत राहतील, पण लढाईचं नेतृत्व मात्र रोंगेसर अभिजित पाटील असे करतील, त्यात प्रामुख्याने रोंगेसरांच्या मतुकांच्या बाबतीत. आता मात्र तुम्ही प्रत्यक्षात सभासद आहे, संचालक पदासाठी तुम्ही अर्ज दाखल करणार, किंग मेकर होता होता, आता किंग व्हायची पण संधी आहे. आणि मग या संपूर्ण प्रकरणामध्ये आज तुम्हाला कारखान्याचं सभासदत्व मिळणं ही थोडीशी रोंगेसरांसाठी विशेषता, कारण अभिजित पाटील तिकडे सभासद नाहीत, अडचणीची ठरणारी गोष्ट असं वाटतं किंवा तुमच्या तडजोडीमध्ये ही जी अडचणी आहे तसं नाही मला वाटत. कारण नेतृत्व कोणी करावं हा प्रश्नच नाही. समाधानकारिणी आज उल्लेख महाभारताचा केला म्हणून त्यातलाच मी दाखला देतो. 18 दिवसाच युद्ध होत, 18 दिवसात कौरवाच्या बाजूनं 6 सेनापती होते आणि पांडवाच्या बाजूनं देखील 4-2 सेनापती झाले होते. म्हणजे असं काय नाही की नेतृत्व म्हणजे 2 दिवसालासुद्धा बदलत होतं महाभारतात. मग ही तर कारखान्याची निवडणूक आहे, त्यामुळे नेतृत्वाचा प्रश्न येणार नाही. उद्देश चांगला असेल तर सर्व सोबत येतील आणि निश्चितच सभासदाला न्याय देणं हा कळीचा मुद्दा आहे. किंग मेकर आणखी कोण होण्यापेक्षा मला त्या सभासदांच्या आयुष्यामध्ये जो दुष्काळ आहे आणि जो काळोख आहे तो काळोख हटवायचा. बदल झाल्यावर सब कुछ मुमकिन आहे. बघितले ना तुम्ही MSA बँकेमध्ये आम्ही ज्या चर्चा केल्या, इतर बँकांशी ज्या आमच्या चर्चा झाल्या, त्यांचं स्पष्ट मत एक आहे की या ठिकाणची व्यक्ती गेल्याशिवाय आम्ही सहकार्य करू शकत नाही. का तर यापूर्वी वारंवार आम्ही त्यांना मदत केलेली आहे व त्या मदतीचा दुरुपयोग यांच्याकडून होतो म्हणून आम्ही मदत करणं बंद केलेलं आहे. आमची 7 येईपर्यंत होऊन जाईल, आम्ही त्याचा योग्य वापर करून सभासदांचं खऱ्या अर्थानं कल्याण करू. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.